पांचपावली पुलिस थाना अंतर्गत एक चोरी का मामला उजागर हुआ है, जहां अपने ही मालिक से विश्वासघात कर आरोपी ने इलेक्ट्रिक दुकान से बड़ी मात्रा में माल चुराया, जहां शक के बिना पर आरोपी समेत उसके साथियों को गिरफ्तार कर लिया गया है। आइए जानते विस्तार से। दरअसल मामले का फरियादी वैशाली नगर निवासी 25 वर्षीय चेतन चंद्र कुमार नैनवाड़ी की इलेक्ट्रिक की दुकान है, जिसका गोडाउन पांचपावली पुलिस थाना अंतर्गत वैशाली नगर में स्थित है। मामले की गहराई में जाएं तो मामले का आरोपी 19 वर्षीय सुजल पराते फरियादी के दुकान में बाकर्मचारी काम करता था और गोडाउन से माल लाने का काम मालिक ने सुजल पर सौंपा था, लेकिन इसी विश्वास का घात करते हुए आरोपी ने विवेक प्रदीप पाटिल 23 वर्षीय और अजय यादव 24 वर्षीय के साथ मिलकर गोडाउन से माल चुराया और ये हर रोज होता था। मालिक की आंखों में धूल झोंक कर सुजल अपने दोस्तों के साथ मिलकर गोडाउन का माल पवन भटकर की दुकान में सस्ते दामों में बेचता था। रोज के निरीक्षण के दौरान यह बात दुकान मालिक फरियादी चेतन नैनवानी को पूरे घोटाले की भनक पड़ी। मामले की गंभीरता को समझते हुए फरियादी ने शिकायत दर्ज कराई, जहां खोजबीन के दौरान पूरे मामले का पर्दाफाश हुआ, जहां कुल 2,38,650 रुपयों का मुद्देमाल जब्त किया गया है, जिसके विषय में जानकारी दी सहायक पुलिस निरीक्षक राजेश डोंगरे ने। जय हिंद, मैं PSI राजेश डोंगरे, पांचपावली पुलिस स्टेशन नागपुर। पुलिस स्टेशन पांचपावली अंतर्गत एक फिर्यादी आहे चेतन चंद्रकुमार नैनवानी, वय 25 वर्ष, राहणार वैशाली नगर, LIG क्वार्टर। हे जे फिर्यादी आहेत यांचं वैशाली नगर प्लॉट नंबर 6/8 समर्थ किराणा दुकानाच्या जवळ एक गोडाऊन आहे। त्या गोडाऊनमध्ये त्यांचा काही माल इलेक्ट्रॉनिक सामान आणि इलेक्ट्रिक सामान होता, तो चोरी गेलेला आहे अशा स्वरूपाची त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। त्यावर पोलीस स्टेशनला आम्ही एक गुन्हा दाखल केला होता। त्या चोरीच्या गुन्ह्यात त्यांनी त्यांच्याकडे जे काम करणारे नौकर आहेत यांच्यावर फक्त संशय व्यक्त केलेला होता। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वैभव जाधव साहेब यांनी त्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पवन भटकर, बक्कल नंबर 13-41 यांच्याकडे दिला। हेड कॉन्स्टेबल पवन भटकर यांनी त्या दुकानातील जे नौकर होते त्यांचं नाव आहे सुजल विठ्ठल पराते, वय 19 वर्ष, राहणार कुंदनलाल गुप्ता नगर, आणि दुसरा आरोपी आहे विवेक प्रदीप पाटील, वय 30 वर्ष, हा राहतो मुदलियार चौक NMC हॉस्पिटलचे जवळ, पोलीस ठाणे शांतीनगर। यांना त्यांनी इंट्रोगेट केलं आणि तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या गुन्ह्यामध्ये हा जो आरोपी क्रमांक 1 आहे सुजल विठ्ठल पराते, याच्याकडून 2.5 mm वायरचे 4 बंडल, 1 mm वायरचे 2 बंडल, फिक्सल पट्टी असते ती, फायरवर्क, रिमोट असा एकूण 13,840 रुपयाचा माल आणि त्याची ॲक्टिवा मोपेड गाडी आहे MH49AW77737, किमती अंदाजे 80,000 असा माल त्याच्याकडून जप्त केलेला आहे। ही जी ॲक्टिवा गाडी होती या गाडीचा त्याने त्या गुन्ह्यात वापर केलेला आहे। आरोपी क्रमांक 2 जो आहे विवेक प्रदीप पाटील, वय 23 वर्ष, याच्याकडून सुद्धा 2.5 mm वायरचे 3 बंडल, 1 mm चे 5 बंडल, फिक्सल पट्ट्या, फायरवर्क 5 mm चे 8 नग, रिमोट आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल MH49BS1787, किमती अंदाजे 95,000 असा त्याच्याकडून 2,05,360 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष ठेमरे, BCN न्यूज नागपूर।